दरम्यान मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळाला हे सर्वांचं एकमत आहे तो न्याय राज्य सरकारनं प्रकारे द्यावा हे काल काँग्रेस नेत्यांनी सभागृहामध्ये मांडलेलं आहे यावरती सरकारनं विचार करावा असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं आहे त्यांच्याशी संवाद साधलाय तुषार कोगळेना आपल्यासोबत काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आहे काल मराठा आरक्षणासंदर्भातली चर्चा सभागृहात झाली आज दुसरा दिवस आहे काँग्रेसची काय भूमिका राहणार आहे का ना नाही काँग्रेसची भूमिका तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तरुणांना संधी मिळाली पाहिजे याबाबतीत दुमत काँग्रेसचं नाही आणि माझ्या बाबतीत सभागृहाचं सुद्धा नाही असं माझं आत्ता मत आहे आणि कालच खूप चांगली चर्चा स्वतः मान्य पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केली आणि सगळ्या विषयाचं त्यांनी परामर्श घेतला आणि त्यावर तोडगा काय याबाबत सुद्धा चर्चा केली त्यामुळं स्वतः मान्य अशोकराव चव्हाणांनी सुद्धा चांगली चर्चा केली आमच्या सगळ्यांची भूमिका तीच आहे सरसकट मराठ्यांना खुनबी प्रमाणपत्र हा एक मोठा कडीचा मुद्दा आहे आणि त्यांना म्हणजे जरांग्याचं आंदोलन बघितलं तर ते म्हणतात की त्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण पाहिजे आहे ना काही अशा गोष्टी आहेत त्याच्यातून मार्ग काढावा लागेल शेवटी त्या तरुणांना संधी देणं हेच महत्वाचं आहे त्यांना आरक्षण देणं संधी देणं हे महत्वाचं आहे तो कसा मार्ग काढायचा हा भाग वेगळा आहे सरकारने तो काढावा मागासले मागासवर्ग आयोग मागासले पण सिद्ध करण्यासाठी त्यांना काम दिलेलं आहे मात्र दुसरीकडे बघितलं तर त्यांचे सदस्य असेल अध्यक्ष असेल वारंवार राजीनामा देतात ते तक्रार करतात की कुठेतरी त्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला जाते दबाव होत असेल आयोगाच्या कामात तर निश्चितच ते नाराज होणार दबाव नाही केला पाहिजे त्यांना स्वायत्तता असते ती स्वायत्तता ठेवली पाहिजे हे होते बाळासाहेब थोरात कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट